तेरमगढ़ टीम आइए आइए, आपका हम स्वागत करते हैं। तस्वीर में महाराज जी सुंदर सिंह जी तरुण कड़प साहब सेक्रेटरी अध्यक्ष तेजस्वी कुमार यांना मी विनंती करतो आपले विचार प्रकट करावे। आज या ठिकाणी संघर्ष समितीच्या विनंतीला मान देऊन तसेच गिरणी कामगार तरुण स्वराज्य संस्थेच्या विनंतीला मान देऊन आपण सगळे मोर्चासाठी हजर झाला त्यासाठी सगळ्यांचे पहिल्यांदा आभार मानतो। आणि आपला जो संघर्ष आहे तो फक्त 100-200 कामगारांचा संघर्ष नाही, 1,00,000 गिरणी कामगारांचा संघर्ष आहे। आपले प्रवीण घाग असतील, प्रवीण निरुंकर साहेब असतील, ह्या लोकांना आपण ताकद देणं गरजेचं आहे। आपण जेवढी ताकद द्याल तेवढी ते लोक तिकडे धडपड करणार आहेत आणि सगळे प्रत्येकाची आपली जबाबदारी आहे की आपण त्यांना ताकद देण्याची गरज आहे। दुसरी गोष्ट अशी आहे, संघर्ष करण्यासाठी आता भीतीची गरज नाही आपल्याला, कारण आपली पात्रता निश्चितच झालेलीच आहे आणि तुम्हाला पात्रता निश्चितीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे। आता राहिली वृत्ती कुठली की तुम्हाला हक्काच्या घराची चावी फक्त मिळवणं गरजेचं आहे आणि ती मिळवण्यासाठी आता तुम्हाला एवढं झगडावं लागेल, कारण ऑलरेडी तुम्हाला तुमच्या हातामध्ये पात्रता निश्चिती प्रमाणपत्र दिलेलं आहे। याचा अर्थ काय होतो की तुम्ही घरासाठी पात्र झालात, मग आता ते घर मिळवायचं कसं हे सगळ्यांनी आता ठरवलं पाहिजे। पण याच्यामध्ये काय होतंय की आता आम्ही जनजागृती करतोय, वारसांमध्ये जनजागृती करतोय, गिरणी कामगारांमध्ये जनजागृती करतोय, पण एक क्षुल्लक लोक असतात जे बाहेर येत आहेत, ती लोक लोकांना मेसेज करून सांगतात की तुम्ही मोर्चाला जाऊ नका। खरं तर त्या लोकांना काहीतरी मनाची वाटली पाहिजे की हा मोर्चा जो आहे तो वैयक्तिक कोणाचा नाही, हा मोर्चा गिरणी कामगारांचा मोर्चा आहे। आणि जे आपले दत्तायसंत साहेब होते त्यांच्यानंतर आपले प्रवीण घाट साहेब असतील, प्रवीण निरुंकर साहेब असतील, ह्या लोकांनी जी लढाई चालू ठेवलेली आहे ह्या लढाईला ताकद जर आपण दिली मोठ्या संख्येने जर सगळे जर उपस्थित राहिला तर घरं देणं अशक्य काहीच नाही ह्या सरकारला, तर अशक्य काहीच नाही। आपण सरकारला वारंवार मदत करत आलेलो आहे पण इथून पुढे सरकारला मदत होईल असं मला तरी वाटत नाही, कारण आपल्या पात्रता निश्चिती तर मिळालेलीच आहे। त्यामुळे आता प्रश्न राहिला की फक्त घरांचा की घरं आपल्याला मिळवायची आहेत आणि त्यासाठी आपण आता माझे रुंकर साहेबांशी बोललो होतो, घाट साहेबांशी बोललो होतो, त्यांनी आता सांगितलेलं आहे की ह्या मोर्चानंतर आपण एक कडकदार भूमिका घेऊया, जिथे जिथे मंत्री दिसतील किंवा जिथे जिथे आमदार असतील त्यांच्या घरामध्ये घुसूया। आणि आता तुम्ही एक सगळ्यांनी काम करा, आपले जे स्थानिक आमदार आहेत ना सगळ्यांना फोन करा, ते लोक काय करतात मतदानाच्या दिवशी आपल्याला फोन करतात किंवा त्यांचे जे कोणी कार्यकर्ते असतील ते आपल्याला हक्काने फोन करतात की आम्हाला मतदान करा। तुम्ही पण त्यांना हक्काने फोन करा की माझ्या घराची चावी तू कधी देणार आहे मला सांग आणि त्यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करा। मध्यंतरी घोषणा झाली की 75,000 गिरणी कामगारांना आम्ही घरं देणार, घोषणा फक्त कागदावरच राहिली, प्रत्यक्षात त्याची कृती तर झालेली नाही। मध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक झाली, संघटनांची बैठक झाली, तर त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही गिरणी कामगारांच्या मुलांना रोजगार पण उपलब्ध करून देतो। ती तर बाजूलाच राहिला, कारण पहिला मुद्दा आपला हाच आहे की गिरणी कामगारांना हक्काची घरं मिळाली पाहिजेत आणि ती मिळवण्यासाठी आपण सगळे लढतोय, पण एवढे काम केले नाही, प्रत्येकाची जबाबदारी आहे। जर आपल्या शेजारी गिरणी कामगार असेल त्याला जाऊ द्या, एक तास आपला वाया गेला तरी चालेल, त्याला जाऊन समजून सांगा, तर आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही तरी काम करतोय। त्या गिरणी कामगारांना तयार करायचं काम असेल की तुला हक्काच्या घरासाठी आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागेल, संघर्ष करावा लागेल, जोपर्यंत आपण संघर्ष करणार नाही तोपर्यंत आपल्याला काही मिळणार नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे। त्यामुळे आपल्याला लढावाच लागणार आहे, सगळ्या गिरणी कामगारांना तयार करावं लागणार आहे। आज तेलंगणावरून आपले 20 गिरणी कामगार आलेले, तर ते गिरणी कामगारांचे वारसदार आहेत। असंच गिरणी कामगारांनी पण गिरणी कामगारांच्या मुलांना सांगितलं पाहिजे, बाबा हे आता पात्रता निश्चिती तुला मिळालेलं आहे, हे घर तुला आता मिळवायचं आहे, कारण मी गिरणीमध्ये काम करून मी तुला पात्रता निश्चिती करून दिलेली आहे, तर ती पात्रता निश्चिती तुला दिलेली आहे, आता फक्त तुमची चावी कशी मिळवायची आहे गिरणी कामगारांच्या वारसांच्या हातामध्ये। अशक्य काही नाही, 10,000 लोक येऊ द्यात, आपण हे मंत्री असू द्या, आमदार असू द्या, यांच्या बंगल्यामध्ये घरं आपण घुसून येते घरं घेऊया, जिथे यांची मंत्रिमंडळाची बैठक असेल तिकडे जाऊया, आटक होऊ द्या काही होऊ द्या, कारण आपल्याला हक्क आहे ना, आपला अधिकार आहे ना, तो मिळवण्यासाठी आपल्याला झगडावं लागेल आणि आपल्याला पात्रता निश्चित प्रमाणपत्र मिळालेलं आहे, त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही। बाबा मला कागदावर तू घर दिलेलं आहे ना, तर मला तू प्रत्यक्षात पण आता तू घर दिलं पाहिजे, कारण अगोदरची लोकांनी जी घरं घेतलेली आता ती लोक येत नाहीत। आमच्याकडे सागर पिसाळ्या त्यांना घर लागून पण ते प्रत्येक मोर्चामध्ये येतात, कारण त्यांच्यामध्ये तळमळ आहे की प्रत्येक गिरणी कामगारांना घर मिळालं पाहिजे आणि ते माझ्यासाठी लढले तर मी पण त्यांच्यासाठी लढणार। त्यामुळे आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या गिरणी कामगारांना पण सांगा की जिथे जिथे गिरणी कामगारांचा मोर्चा असेल तिकडे आम्ही येणार। आता याच्यामध्ये काय झाले, संघटना झाले 20 संघटना झाली।